आपण कुठून आलात? बोरिवली। बोरिवली मुंबई। दरवर्षी तुम्ही आपल्या गोव्यात येतात का वेगवेगळ्या ठिकाणी जातात? नाही नाही, दरवर्षी येतो। दरवर्षी काय काय सेलिब्रेट करण्यासाठी? नवीन वर्ष म्हणजे कसं, लहान पोरं आहेत आमची सर्व, त्यांना एन्जॉय करायला मजा येते म्हणून। दिवस असणार तुम्ही गोव्यात? एक दोन तीन दिवस। आज पूर्ण रात्र या ठिकाणी हरमलला? हो हो, रात्रभर। कुठल्या वाहनाने आलात? विमानाने? ट्रेनने आलो। ट्रेनने आले। इथं तुम्हाला आल्यानंतर ना गोव्यात काय अडचणी कसल्या आल्या? किनाऱ्यावर आल्यावर पार्किंग व्यवस्था? काही अडचणी नाही, एन्जॉय केला। पाण्याची सोय आहे? चेंजिंग रूम आहेत असं वाटतं? हो, सर्व सगळं सोय आहे। म्हणजे दरवर्षी येणार, पुढच्या वर्षी येणार? हो हो हो। यंदा तुम्ही? दरवर्षी आम्ही अलग अलग बीच वरती जातो। ओके, आता तुम्ही काय संकल्प नवीन वर्षाचा? नवीन वर्ष संकल्पना आता आम्ही रात्री ठरवणार कसं काय करायचं, कसं बारा वर्षी काय करायचं। हो, आणि जे गोयन ट्युरिस्ट येतात, गोवा ट्युरिझम असा, आणि गोयात जायती कला असा लोकांकडे। आज लोक येतात वॅकेशनाक, दोन विकाक असतात कोण, एक महिन्या, आणि कोस्टल बेटात त्यांची शेकां असतात आणि त्यांची गेस्ट हाऊसात असतात। आज लोक तुमच्या बरोबर असा आणि तुम्ही आमच्या बरोबर असतात। आणि आता या गोयात फर्स्ट सांगचे म्हणल्या लोक कोणूच ना अशी ही गजाल केन्ना घडोवकूच ना। आणि फर्स्ट थिंग म्हणल्यार तुम्ही विजा ही म्हारग केल्ली आसा ह्या गोंयच्या सरकारान, ह्या गोवा ट्युरिझमा कडेन मागता। आयज तुमी ह्या लोकांक मातशें सांबाळात, कित्याक आयज लोकांनी लोनां काडिल्लीं आसा। आयज टॅक्सीकारांक पसून आयज घरां भाड्याक वयता, कित्याक आयज तेंचे शिरीच ना। 10% सरकारां कडेन लोक कामांक आसात, 50% लोक बेकारी आसात। आयज जे कोण बेकार आसा तेंकां आशा आसा काम करपाची। आयज तर तुमी म्हारग तर विजा केल्यार लोक कसो येतलो? आयज थायलंडाक, आयज श्रीलंकाक आयज विजा तेंच्यांनी फ्री केला, कित्याक तांचो गव्हर्मेंट तांकां वाडोवपाक जाय आनी ते लोक तांच्या बरोबर आसतले। ही जाता तितली बेगीन तुमी करपाची, कित्याक आयज तर तुमी तर दामून धरल्यात ते विजा जाल्यार लोक येवचो ना। आयज म्युजीक कोस्टल बेल्टाक म्युजीक जायत, गोवा ट्युरिझमान म्युजीक ना जाल्यार लोक कसो उमेदीन आसतलो? लोक टेंशन आसा पळय, ते टेंशन वचून म्युजिकान तांकां उमेद आसतली। जावं आमी वचया, गोंयांत बरो गांव आसा। आयज सेंट फ्रांसीस झेवियर चर्च आसा, देवळां आसा, स्पायस प्लांटेशन आसा। आयज कोस्टल बेल्टाक डॉल्फीन ट्रीप आतां, फिशींग ट्रीप। आयज तेंच्यांनी तर तुमी तर आयज अशें बरें केल्यात, आयज लोक तुमच्या बरोबर आसतलो। ते व्यक्ती पळोवचे नात, ते तुमकां पळयतले कशें कितें आसा पळय ते। हांव सरकारा कडेन एक मागणी करता, आल्बर्ट फेर्नांडीस मोर्जेकार, ही बेगीनूच बेगीन तुमी मिटींग घ्या, जे आमदारा कडेन रिक्वेस्ट करता, जावं तुमी आयज गोंयान तुमकां लोकांक काडलेले, कित्याक आमी बिजनस चलयतले, तुमी आमच्या बरोबर आसतले। आनी मांद्रा पसून पळयता, आरंबोल केरी टू शिकेरे मेरेन आयज कोस्टा बेल्ट काय बरे भुरगे काम करतात। आयज ते इनकम करून पावसाचे चिंततात, ते पावसान बिजनस ना, हे फकत 6 महिन्याचे बिजनस आसा। नमस्कार, सध्या आम्ही मुरजी या किनारी भागात आहोत, आणि या किनारी भागात जर बघितल्यानंतर जे चित्र भयंकर दिसत आहे, त्यातून भविष्यात हा पर्यटन व्यवसाय या ठिकाणी टिकणार की कुठंतरी गायब होणार आहे की काय, अशी चिन्ह दिसून येत आहे। या किनारी भागात जे नाताळाला आलेले पर्यटक 1 जानेवारीनंतर गेले ते परत आले नाही, या ठिकाणी हातावर मोजता येणारे असे पर्यटक दिसत आहेत। आणि विदेशी पर्यटकांचा तर पत्ताच नाही। विदेशी पर्यटक आणि देशी पर्यटक यांचा समतोल जर राखला तर भविष्यात या किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव आहे। पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्यामागची अनेक कारणे आहेत, ती कारणे सरकारने शोधावी लागतील। पर्यटन खात्याने ती कारणे शोधून नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे। आज या किनारी भागात जर आपण नजर मारली तर विदेशी पर्यटकांचा पत्ता नाही, काही भागात पर्यटक येतच नाही, काही भागात पर्यटकांना पार्किंगच्या व्यवस्था नाही, खड्डेमय झालेले रस्ते आहेत, चेंजिंग रूम नाही, पाण्याची सोय नाही, विमान सेवा महाग झालेली आहे, हॉटेल्स रेस्टॉरंटचे रेट वाढलेले आहेत। अशी अनेक कारणामुळे पर्यटक आपल्या राज्यात किंवा या देशात येण्यापेक्षा इतर राज्यात, इतर विदेशात जात आहेत। त्या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला अनेक सोयीसुविधा उपलब्ध आहेत। आज जर आपण ज्या पद्धतीने पेडणे तालुक्यातील या मुरजी, आश्वे, मांद्रे, हरमल या किनारी भागात फेरफटका मारला तर आपल्याला हातावर मोजता येणारे विदेशी पर्यटक आढळतील। मात्र देशी पर्यटकांची तशी संख्या 1 जानेवारीपर्यंत होती, आणि 1 जानेवारीचा दिवस
वो मावळला आणि त्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पर्यटन व्यवसाय निगडीत आणि तो विस्तारित व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत, परंतु मुख्य जी कारणे आहेत ती कारणे शोधत नाही आणि त्याची उत्तरे समर्पक मिळत नाही. आज या ठिकाणी किनारी भागात संवेदनशील किनारे म्हणून जाहीर केलेले आहेत आणि हे संवेदनशील किनारे जाहीर करत असतानाच मोठ्या प्रमाणात या परिसरात पर्यटक गायब झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे यांनी या किनारी भागात या हंगामात अचानक अशी भेट देऊन खरोखरच या किनारी भागात पर्यटक का येत नाही याची कारणे शोधावी लागतील. स्थानिकांचे व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. बिगर गोमंतकीयाकडून मोठ्या प्रमाणात या किनारी भागात ध्वनी प्रदूषणाचे प्रयत्न सुरू आहेत. ही कारणे पर्यटन व्यवसायाला मारक आहेत की काय याचा शोध घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने मागच्या कोरोनाच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक या ठिकाणी येत होते ते पर्यटक हल्ली आपल्याला कुठे दिसत नाही. त्यांच्या सोयीसुविधांसाठी एखादं तारांकित हॉटेल या किनारी भागात उभारले गेले नाही. खाजगी व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांची सोय करण्यासाठी तशा प्रकारची हॉटेलांची सोय केलेली आहे, परंतु पार्किंग जे गुन्हे घडतात वारंवार गुन्हे घडतात, चोऱ्या माऱ्या दंगा बलात्कार रेप अशा प्रकारही याच हंगामात घडत असतो आणि किमती सामानांची ज्यावेळी चोरी होती त्यावेळी छडा लावण्यास पोलीस कुठंतरी अपयशी पडतात. वेळेवर पोलीस घटनास्थळी पोचत नाही अशी अनेक कारणे आहेत. ही कारणे जर भविष्यात पर्यटन व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर सरकारला ती शोधावी लागेल. कासव संवर्धन मोहीम यशस्वी करत असताना हा पर्यटन व्यवसायही विस्तारित व्हावा, जेणेकरून जे शॅग व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि ते स्थानिक शॅग व्यावसायिक किमान या पर्यटन हंगामात हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी देतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांना त्याचा लाभ होत असतात. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावेत आणि जी पर्यटनाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास साठी.